आता आपण बघा ज्या जागा आपण हरलो आहे त्या ठिकाणी जी मुंबई मध्य उत्तर जागा होती 1% कमी मतांनी हरलो, ईशान्य मुंबई 3% कमी मतांनी हरलो, अमरावती सारख्या जागा 3% कमी मतांनी हरलो, भिवंडी, आता या सगळ्या जागांचं किंवा आपण जर धुळ्याची जागा बघितली या सगळ्या जागांचं म्हणजे मी उदाहरणादाखल सांगतोय या सगळ्या जागांचं विश्लेषण केल्यानंतर हे जे 1%, 1.5%, 2% आपण हरलोय हे कुठून हरलोय? आपला मतदार गेला नाही, ऍडिशनल मतदार आपल्याकडे आलेला आहे, पण हे कुठून हरलो हे आता आपल्या सगळ्यांच्या निश्चितपणे या ठिकाणी लक्षात आलं असेल, त्यामुळे आपल्याला खूप जास्त सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आपण बघितलं धुळ्यासारखी जागा, धुळ्यासारख्या जागेवर मालेगाव मध्यमध्ये 1,94,000 लीड मिळाला, 1,98,000 मतदान झालं, त्यातले 4,000 मतं आपल्याला आणि 1,94,000 त्यांना. इतर 5 मतदारसंघातून आपण 1,90,000 लीड घेतलं आणि 3-4,000 मतांनी ही सीट या ठिकाणी हरलो. 5ही मतदारसंघामध्ये धुळ्याच्या आपल्याला त्या ठिकाणी खरं म्हणजे लीड जो आहे तो लीड मिळालेला आहे. आणि म्हणून मी पॉलिटिकल अर्थमॅटिक जे सांगितलं 11 जागा भाजपच्या अशा 11 जागा की ज्या 5% कमी मतांनी आपण हरलो, ज्याच्यामध्ये धुळे आहे, नगर आहे, अमरावती आहे, भंडारा गोंदिया आहे, नांदेड आहे, लातूर आहे, भिवंडी आहे, मुंबई नॉर्थ ईस्ट आहे, मुंबई नॉर्थ सेंट्रल आहे, नगर आहे, बीड आहे, 1%, 2%, 3% अशा हरलेल्या 11 जागा आहेत की ज्यामध्ये आपण या ठिकाणी हरलेलो आहोत.